नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी गणित यामधील तिसरं प्रकरण आहे घातांक व घनमूळ यातील सरावसंख्या तीन पॉईंट एक पाहणार आहोत प त्याआधी मागील इयत्तामध्ये आपण घातांकाचा व त्यांच्या नियमाचा अभ्यास केला आहे प इथे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन ही गुणाकार रूपातील संख्या थोडक्यात आपण दोनचा घातांक पाच अशी लिहितो म्हणजे दोन किती वेळा आहे पाच एक दोन तीन चार पाच वेळा दोनचा गुणाकार आहे म्हणून दोनचा घातांक पाच अशी आपण ती संख्या लिहितो येथे दोन हा पाया व पाच हा घातांक आहे दोनचा घातांक पाच ही घातांकित संख्या आहे आता घातांकाचे नियम यम व यन या पूर्णांक संख्या असतील तर पहिला नियम पहा एचा घातांक यम गुणिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम अधिक यन घातांकित संख्येचा गुणाकार जर असेल तर त्या घातांकाची बेरीज करतात यम अधिक यन आता दुसरं पा एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन म्हणजे भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी करतात म्हणजे एचा घातांक यम वजा यन तिसरा नियम पाहा कंसात ए गुणिले बी कंसाचा घात यम बरोबर एचा घातांक यम गुणिले बीचा घातांक यम म्हणजे प्रत्येकाचा घातांक यम आहे चौथा आहे एचा घातांक शून्य बरोबर एक लक्षात घ्या पाचवा एचा घातांक वजा यम बरोबर एक छेद एचा घातांक यम ऋण असेल इथे तर ते ए एक छेद चा घातांक धनमध्ये करायचं असेल तर एक छेद चा घातांक यम सहावा कंसात एचा घातांक यम कंसाचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम गुणिले यन आणि सातवा नियम आहे ए छेद बी कंसाचा घातांक यम बरोबर चा घातांक यम छेद बीचा घातांक यम बरोबर आता आठवा नियम पा ए छेद बी कंसाचा घातांक वजा यम बरोबर बी छेद ए आणि कंसाचा घातांक यम लक्षात घ्या हे नियम पाठ करायचे घातांकाचे आता सरावसांच्या तीन पॉईंट एक यामधील पहिलं उदाहरण आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा त्यातील पहिलं आहे तेराचे पाचवे मूळ पाहता घातांक वापरायचा आपल्याला म्हणून कसं लिहायचं ते पा तेराचे पाचवी मूळ म्हणजेच तेराचा घातांक एकशेत पाच तेराचे पाचवी मूळ म्हणजे तेराचा घातांक एक शेत पाच आता तिसरा त्यातलं दोनशे छप्पनचे वर्गमूळ म्हणजेच काय येईल पहा आता दोनशे छप्पनचे वर्गमूळ म्हणजेच दोनशे छप्पनचा घातांक एकछेत दोन वर्गमूळ म्हणजे दोन लिहितो आपण ते एकछेद दोन आता बघ खालील घातांकीत संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे याच्या उलट आता कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा एक्क्याऐंशी याचा घातांक एकशे चार म्हणजेच चा एक्क्याऐंशीचे चौथे मूळ लक्षात घ्या त्यानंतर एकोणपन्नासचा गातांक एकशे दोन म्हणजे एकोणपन्नासचे वर्ग मूळ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा